उपस्थित सर्व गावकरी बांधवांना आणि भगिनींना, मी नशीबवान आहे, मी भाग्यवान आहे की मी हे एक फुलना फुलाची पाकळी म्हणून श्री भवानी शंकर धूतपापेश्वराची सेवा करू शकलो. सर्वांनी म्हणजे सर्व जे राज्यकर्ते आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, राज्यकर्ते येत असतात आणि जात असतात, पण देव मात्र चिरकाल असतो आणि सदैव असतो, तोच बघत असतो. आणि इकडे आल्यानंतर ह्या म्हणजे हे मी बोलतोय त्याला ते उदाहरण आहे, शिवकालीन समय हा म्हणजे त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासूनच्या या समय आहेत. वेळ जात असतो पण कोण कसं वाचतोय याचा लेखाजोखा हा देव ठेवत असतो. तुमच्या सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी साकडं घातल्या मी पुन्हा मुख्यमंत्री हो, माझी तशी काही इच्छा आधीही नव्हती आताही नाही, त्याची जी काही इच्छा होती की माझ्या हातने हे व्हावं ते झालं. आणि जे आता विनायकराव तुम्ही म्हणालात की तुम्ही अचानक म्हणजे त्यावेळेला आलात काय, हे नाव सुचवलं काय, मी तिथे होतो काय आणि झालं, तर मी धूतपापेश्वरच्या चरणी हेच सांगेन की नाव धूतपापेश्वर आहे, जे धर्माच्या नावाने पाप करतायत त्यांचा पूर्ण नायनाट कर. आणि ही सगळी मंडळी आहेत, राजन आहेत, विनायक आहेत, भास्करराव आहेत, तुम्ही सगळे बघताय काय यांचं पाप आहे, काय यांनी गुन्हा केलाय, काय यांच्या मागे लागलाय. आता तसा प्रत्यक्ष देव समोर उतरून काय करणार नाही, पण मतदानाच्या वेळेला तो देव तुमच्यात उतरला पाहिजे. मतदानाच्या वेळेला तो जो काय आत बसलेला माझा भवानी शंकर आहे तो तुमच्या रूपाने मतदान केंद्रावर गेला पाहिजे. आणि ही सगळी पाप करणारी माणसं आहेत त्यांना कायमचं एकदा नष्ट करून टाकलं पाहिजे राजकारणामध्ये. आणि मला मी या भवानी शंकराच्या धूतपापेश्वराच्या चरणी घालतो आहे आणि मला खात्री आहे की देव आपला ऐकल्याशिवाय राहणार नाही आणि परत मी नक्की येणार. जसं मला बोललो होतं की मी पुन्हा येईन तसं नाही, मी हे देशावरती आणि महाराष्ट्रावरचं अरिष्ट हे भवानी शंकर तू नष्ट कर, मी तुझ्या दर्शनाला पुन्हा वाजत गाडी पाहिजे आणि तुर्त सगळ्यांना धन्यवाद देऊन